बुलढाण्यातील लोणार तालुक्यातील चोरपांगरा येथील विद्युत पुरवठा गेल्या 4 दिवसांपासून बंद असल्याने ही तक्रार घेऊन गावातील ॲडव्होकेट योगेश जायभागे यांसह नागरिक बीबी येथील महावितरण कार्यालयात आले असता कार्यालयाला कुलूप होते, एकही कर्मचारी हजर नव्हता। संतप्त गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयाच्या दारावरच तक्रारीचे निवेदन लावत निषेध व्यक्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। यावेळी ॲडव्होकेट योगेश जायभागे, विलास जायभागे, संतोष डहाळके, प्रदीप इंगळे, शिवाजी आगलावे, सोपान डहाळके, अरुण पाखरे, ॲडव्होकेट आर्यम डहाळके, विलास खंड, दीपक पिंगळे, मदन डहाळके, प्रवीण डहाळके आदी उपस्थित होते। प्रतिनिधी संदीप मापारी पाटील, MH टाइम्स मराठी, बुलढाणा। नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश जायभागे, राज्य संघटक लोकशासन आंदोलन। आम्ही बीबी येथील जे काही MSEBचं कनिष्ठ अभियंत्यांचं जे ऑफिस आहे या ठिकाणी आज रोजी आलेलो आहे। जोरपांगरा येथील मागील 4 दिवसापासून जो विजेचा ट्रान्सफॉर्मर आहे तो जळालेला असून वारंवार अभियंता यांना आम्ही या संदर्भात फोन तसेच लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात वारंवार विनंती केला, तरी सुद्धा मागील 4 दिवसापासून ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी मिळालेला नसून आज रोजी आम्ही या ठिकाणी MSEBच्या ऑफिसला आलो असता मागच्या 1 तासापासून 11 वाजेपासून आम्ही या ठिकाणी थांबलेलो असताना सुद्धा MSEBचे इंजिनियर किंवा कुठलाही कर्मचारी या ठिकाणी हजर नाहीये। त्यामुळे आम्ही आमचं जे काही लेखी निवेदन आहे ते लोकशाहीच्या पद्धतीने त्यांचं जे बंद असलेलं ऑफिस आहे त्या ऑफिसला या ठिकाणी बेसराम आणि लेखी जी आमची तक्रार आहे ती तक्रार आम्ही यांच्या ऑफिसला आज या ठिकाणी देत आहोत आणि त्यांचा MSEBचा आणि इथले कनिष्ठ अभियंता आहे त्यांचा लोकशाही पद्धतीने जाहीरपणे निषेध करतोय।